त्याच्यामध्ये आपण एक महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजे मनोज, की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर सगळ्यात दुसऱ्या नंबरचा मोठा समाज हा माळी समाज आहे, आणि त्यामुळं या माळी समाजाचे सध्या तरी छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत, आणि अशा वेळेला छगन भुजबळ ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाकडे माळी समाजाची मतं जातील असं एक आत्ताचं एक गणित आहे. कारण छगन भुजबळ यांनी त्याप्रमाणे ओबीसी स्वतःचं कार्ड जे आहे ते वेळोवेळी खेळलेलं आहे, त्यामुळं भाजपनं त्यांना यासाठीच घेतलं होतं की भाजपला ओबीसी समाजाची मोठ बांधायची होती आणि प्लस मराठा समाजाला आपल्या सोबत घ्यायचं होतं. या सामाजिक जो एक प्रकारचं अभिसरण आहे ते करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता, पण आता लोकसभेमध्ये तो यशस्वी झालेला दिसत नाही. कारण तिथं मराठा समाजाचं जे आंदोलन झालं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे 48 पैकी 26 खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे मराठा समाजाची नाराजी घ्यायची का हा सगळ्यात मोठा प्रश्न महायुती पुढे आहे. अशा वेळेला छगन भुजबळ यांना या इथं त्यांना दिसतंय की त्यांना अकोमोडेशन नाहीये, अशा वेळेला छगन भुजबळ प्रयत्न करतील की काँग्रेस नाहीतर शिवसेनेमध्ये परत जाण्याचा. याच्यामध्ये छगन भुजबळांचा फायदा आहे, तसंच त्या पक्षांचाही फायदा आहे, पण त्याचबरोबर शरद पवार छगन भुजबळ यांची जी पार्श्वभूमी आतापर्यंतची आहे त्यांच्यावरती केसेस आहेत, जवळपास 40 आसपासच्या केसेस आहेत, कदाचित काही केसेस या त्याच्यामध्ये भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ते निघून गेल्यामुळं त्यांच्या कमी झालेल्या असतील, पण तरी काही केसेस त्यांच्या अंगावरती आहेत, त्यामुळं भुजबळांचा भूतकाळ सुद्धा या पक्षांना सोबत घ्यावा लागेल. त्यामुळे भुजबळ या कशाप्रकारे या नेत्यांशी डील करतायत, त्यांना काय तिथून मिळणार आहे याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे, पण या सगळ्यांमध्ये शरद पवार यांची भूमिका महत्वाची असणार आहे. भुजबळांचं पुनर्वसन हे शरद पवारांवरती